आपल्या अनेक मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला भव्य मोर्चा. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन वाढीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी आणि सेवा समाप्ती लाभामध्ये तिपटीने वाढ करावे या प्रमुख मागण्यासह अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने सोमवारी 4 हुतात्मा चौक पासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून घोषणाबाजी करत थाळीनाद आंदोलन करण्यात आले. या दरम्यान अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सूर्यमणी गायकवाड, जिल्हा सरचिटणीस सरला चाबुकस्वार यांनी या संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. आजचा सोलापूर जिल्ह्याचा मोर्चा आहे. महाराष्ट्रामध्ये आज आम्ही 11, 12, 13, 14 सगळीकडे मोर्चे आहे. सरकारची विरोध काढत आहोत. सप्टेंबरमध्ये स्वतः माननीय पंतप्रधानांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सांगितलं होतं की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 1,500 मानधन वाढतं. सगळ्या अंगणवाडी ताई खूश झाल्या. मात्र आज 4 महिने झाले तरी ती मानधन अद्याप मिळालं नाही. त्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे. परवाच्या बजेटमध्ये त्यांनी तरतूद केलेली. मात्र ही तरतूद करत असताना त्यांनी सांगितलं की एप्रिलपासून देणार. तिकडे टीव्हीवर व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन माननीय पंतप्रधान सांगतात की आम्ही ही मानधन वाढ देणार आहे ऑक्टोबरपैकी नोव्हेंबरपासून. म्हणजे आमचा 6 महिन्याचा फरक यामध्ये पडतो आहे. त्याचा निषेध आम्ही करायला येतो. जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचा जिल्हा सचिव. तर हा मोर्चा खरं 13 तारखेला होणार होता. 13 तारखेला राहुल गांधी येणार आहे म्हणून आम्हाला इथं परवानगी मिळालेली नाही. म्हणून अलीकडची परवानगी मिळाली म्हणून आज हा मोर्चा आमचा निघत आहे. तर हा मोर्चा काढण्याचा उद्देश एकच नाही आहे. नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सवर सांगितलं की मी 1,500 मानधन वाढ केलो माझ्या भगिनींना. भगिनींनो तुम्ही चांगली दिवाळी करा, व्यवस्थित दिवाळी करा असं म्हणून सांगितलेला माणूस आज 4 महिने झालं तर त्यांना ते 1,500 मानधन भेटत नाही. आता हे आमच्या सेविका सगळ्या ग्रामीणमधले 17 वेळा कुठे त्यांनी मीटिंग लावेल तिथं मीटिंगला जावं लागतंय. 5 वर्ष झालं त्यांना जाणे येण्याचा खर्च हे सरकार देत असते पण ह्या सगळ्या सेविका मदत सेविकांना जाणे येण्याचा खर्च मिळत नाही. THR हे त्यांना व्यवस्थित मिळत नाही. THR ला देखील त्यांनी सगळीकडे त्यांचा भ्रष्टाचार आहे. सगळीकडे भ्रष्टाचार करून हे THR एकदम मुलं तर खातच नाहीत. तुम्ही वास्तव पाहता कोण आहे ते सरकार. त्यांनी CID वगैरे पाठवून देऊन ते THR जाते कुठे हे बघावते. यावेळी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. Thank you.